नमस्कार. आज आपण बोलणार आहे फ्लेक्सीड्स किंवा जवसबद्दल. आपण याचा उपयोग वेट लॉस, हार्मोनल इनबॅलन्स किंवा हेल्थ बेनिफिटसाठी कसा करू शकतो? खूप लोक याचा उपयोग करतात, पण जर ते प्रॉपर टाइम किंवा योग्य प्रकारे घेतलं नाही तर त्याचे फायदे तुम्हाला मिळणार नाही. तर याचे सेवन करायची योग्य पद्धत कोणती, केव्हा घ्यायचं, कधी घ्यायचं आणि याचा शरीराला काय उपयोग होतो याबद्दल आजचा व्हिडिओ आहे. एक चमचा अख्ख्या जवसामधून तुम्हाला 55 कॅलरीज, 3 ग्रॅम कार्ब्स, 2.8 ग्रॅम फायबर, 2 ग्रॅम प्रोटीन आणि 4.29 ग्रॅम फॅट मिळतं. आणि एक चमचा जवस पावडरमधून तुम्हाला 37 कॅलरीज, 2 ग्रॅम कार्ब्स, 1.9 ग्रॅम फायबर आणि 1.5 ग्रॅम प्रोटीन, 3 ग्रॅम फॅट मिळतं. जवस हे पौष्टिक आहे, त्यामध्ये ओमेगा 3 पण आहे. यामध्ये क्वालिटी प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे व विटॅमिन व मिनरल्स पण आढळतात. यात थिमाइन म्हणजेच विटॅमिन B1 असतं, शिवाय कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न, अँटीऑक्सिडंट असतात. जवस हे हाय फायबर आहे, त्यामुळे पोटाच्या समस्या, पोट साफ न होणे यावर गुणकारी व कॉन्स्टिपेशनवर गुणकारी आहे. यामध्ये गुड बॅक्टेरिया आढळतात जे पोटासाठी अतिशय उपयुक्त आहेत. जवस हे ब्लड शुगर कमी करतं, तसंच वेट लॉससाठी तर खरंच गुणकारी आहे. तुम्हाला माहीत असेल तर जेव्हा जवस आपण पाण्यात उकळतो तेव्हा एक चिकट द्रव असतो, त्यालाच लेक्सेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. त्यामुळं कॉन्स्टिपेशनपासून आराम मिळतो, तुमच्या पचन संस्थेसाठी तर बरेच फायदे मिळतात. यामध्ये हाय प्रोटीन व 2 प्रकारचे अमायनो ॲसिड असतात, ते आपल्या हृदयासाठी व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. जवसमध्ये प्लांट बेस ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, हे तुमच्या नर्वस सिस्टीमसाठी, मेंदूसाठी, तुमच्या मूडसाठी खूप चांगले आहेत. याशिवाय जवसमुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारीसाठी पण याचा उपयोग होतो. किडनीच्या आरोग्यासाठीही जवसाचे सेवन आवश्यक आहे. जवस ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी, अस्थमा कमी करण्यासाठी, हाडांच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. स्त्रियांना मेनोपॉज सिम्प्टम्समधून बाहेर येण्यासाठी पण जवस मदत करतं. गर्भधारणेनंतर याचा उपयोग केल्यास ब्रेस्ट मिल्क इन्क्रीज करण्यास याची मदत होते. यामध्ये कॅन्सर फायटिंग सबस्टन्स असतात, तुमच्या केस व त्वचेच्या आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये कार्बचे प्रमाण कमी असतं व हेल्दी फॅट व प्रोटीन चांगल्या प्रमाणात असल्याने वेट लॉसमध्ये मदत होते. आता हे कोणी घ्यावं व कोणी घेऊ नये, यामध्ये 2 गोष्टी आहेत ज्यामुळे थायरॉईड पेशंटनी जवसाचं सेवन टाळावं. पहिली म्हणजे फायटिक ॲसिड. हे आयर्न, झिंक, कॅल्शियम, आयोडीन, कॉपर सारखे न्यूट्रियंट्स ॲब्झॉर्प्शनला फायटिक ॲसिड ब्लॉक करतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील काही गोष्टी थायरॉईड ग्लान्सवर निगेटिव्ह इफेक्ट करू शकतात. आता हे कसं खाल, नेहमी थोडंसं भाजून पावडर करून मगच याचं सेवन करा, पण 10 ते 15 दिवसाच्या आत हे संपलं पाहिजे इतकंच तयार करा. त्यानंतर त्याचे न्यूट्रियंट्स कमी होतात. तुम्ही हवं तर हे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. जर तुम्ही कधीच जवस घेतले नाहीत तर सुरुवातीस 1/2 ते 1 स्पून घ्या व हळूहळू वाढवा. रोज 1 ते 2 टीस्पून एवढं तुम्ही घेऊ शकता, त्यापेक्षा जास्ती घेऊ नका. याला मोड आणूनही तुम्ही घेऊ शकता, त्यामुळं बॉडी आरामात डायजेस्ट करू शकेल. जवस हे कोरडे, जड व उष्ण गुणधर्माचं आहे, त्यामुळं हिवाळ्यात याचा वापर करा. उन्हाळ्यात घेणार असाल तर याचा वापर 1/4 किंवा 1/4 केला तरी चालेल. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हे घेऊ शकता, पण जर तुम्ही हे एखाद्या फॅटसोबत घेतलं तर अधिक फायदा होईल. म्हणजेच ओट मिल्क, ग्रनोला, लाडू, एनर्जी बार, दही, ताक, सूप, डाळ, सॅलेड, स्मूदीज यामध्येही तुम्ही जवस वापरू शकता. काही लोक पाण्यासोबत जवस घेतात, पण ती योग्य पद्धत नाही. जेव्हा जवसाचा वापर तुम्ही आहारात कराल, पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा, कारण जवसामध्ये फायबर असतं जे शरीरातील पाणी शोषून घेतं. जर पाण्याचं योग्य प्रमाण नसेल तर कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो, त्यासाठी पाणी पिणे वाढवणं आवश्यक आहे. प्रेग्नन्सीमध्ये जवस घेणं टाळा. जर तुम्हाला जवस खाल्ल्यानंतर रॅश येते आहे, गॅस होत आहेत, तोंड येतं, सूज येते, तर ते घेऊ नका. पिरियड्समध्ये हेवी ब्लीडिंग होत असेल तेव्हाही जवस घेऊ नये. बाकी नुकतेच मी सब्जा आणि चिया सीड्सवर व्हिडिओ बनवलेत, तेही नक्की बघा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा उपयोगी वाटला असेल तर आपल्या फ्रेंडसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.